नमस्ते, मी कुंदन राजपूत। आता आपण गोदा काठावर आहोत। या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत गोदा पात्रातील काँक्रीटीकरण काढण्याचं काम सुरू आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून गोदावरीला तिचं पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचे काम सुरू झाल्याचे पाहायला मिळते। पुराणात खूप सुंदर उल्लेख आहे, प्रभू श्री रामचंद्र नाशिकमध्ये येतात, गोदातीरी ते पर्णकुटी उभारतात आणि जेव्हा माता सीता गोदावरीची पहिली ओंजळ मुखात घेते तेव्हा ती गौतमी गोदावरीसुद्धा खूप खूप लाजते। ज्या गोदामाईचा इतका सुंदर उल्लेख आहे ती हीच नदी का, हा प्रश्न इथं आल्यावर मनाला पडतो। गोदाप्रेमींच्या लढ्यामुळे गोदावरीतील काँक्रीटीकरण काढण्याचं काम आता सुरू झालं आहे। मात्र ही अवस्था एकट्या गोदावरीची नाही तर देशातील सर्व नद्यांची हीच अवस्था आहे। हा प्रश्न भूपेन हजारिका यांना देखील पडला होता आणि ते कवितेतून प्रश्न विचारतात, ओ गंगा तू बहती ही क्यू। हा प्रश्न इथं आल्यावर प्रत्येकाच्या मनाला पडतो।